कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे अकोले येथील पत्रकारांनी फटाके वाजवून केले स्वागत। या महामंडळाच्या स्थापनेमुळे पत्रकारांना त्यांच्या रोजच्या कामकाजात आर्थिक मदत मिळणार आहे। वृत्तपत्र विक्रेत्यांनाही याचा फायदा होणार असून त्यांच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळेल। पत्रकारांना अधिकृत कर्ज सुविधा, विमा योजनांचा लाभ तसेच विविध सरकारी योजनांचा आधार मिळवून देण्यासाठी या महामंडळाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे। खरंतर आज महायुती सरकारने जो पत्रकारांविषयीचा जो काही निर्णय घेतला त्यामध्ये सर्व राज्यातून नव्हे तर पूर्ण भारत देशातून त्याचं स्वागत केलं जात आहे। विशेष आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे। आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पत्रकार आहोत, ग्रामीण भागातील पत्रकार आहोत। आमचे सहकारी हे आमचे मार्गदर्शक आणि विश्वासराव आरोटे यांनी मराठी पत्रकार संघ अशा वेगवेगळ्या संघांनी जी काही मागणी केली होती सरकारकडे त्या मागणीला कुठेतरी न्याय मिळाल्याने वाटत आहे। कारण पत्रकार हा खरं तर दुसऱ्यासाठी काम करत असतो आणि चौथा स्तंभ म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं। आता खरं तर चौथ्या स्तंभाला कुठेतरी न्याय मिळालेला आहे। या महामंडळामुळे पत्रकारांना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी आता शासनाकडे मदत मागावी लागणार नाही। पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना आर्थिक पाठबळ मिळाल्याने त्यांच्या कामात सुसूत्रता आणि स्थैर्य येईल असा विश्वास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केला। राज्य महाविकास सरकारने पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महामंडळाची आज कॅबिनेटमध्ये घोषणा केली। खरं तर अनेक वर्षांपासून या राज्यातील सर्व संघटना एकत्र मिळून आम्ही एका हक्कासाठी एकत्र आलो। सर्व पत्रकार संघांनी राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे मागणी केली होती। आमच्या 24 मागण्या होत्या। 24 मागण्यांपैकी ही एक प्रमुख मागणी होती, पत्रकारांसाठी महामंडळ असावं आणि वृत्तपत्र विक्रेते असं त्यासाठी महामंडळ असावं। आणि या सरकारने हा निर्णय घेतला अतिशय आनंद आहे। आज कोणी निर्णय घेतला, कोणत्या संघटनेने घेतला यापेक्षा तो झाला अतिशय महत्त्वाचा आहे। आम्ही देखील ग्रामीण भागातील सर्व पत्रकार आहोत। आम्ही देखील एक मागील 2 महिन्यापूर्वी नागपूर दीक्षाभूमी ते मंत्रालयाची संवाद यात्रा काढली होती। 7000 किलोमीटरचा प्रवास होता। यामध्ये देखील आम्ही सर्वांनी हीच मागणी केली होती। म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असं, राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार असं, देवेंद्रजी फडणवीस सर असं, या सर्वांनी आज ही घोषणा केली। या अगोदर देखील पत्रकार संरक्षण कायदा करण्यासाठी या सरकारने चांगला निर्णय घेतला होता। आमच्या 24 मागण्या आहेत, अजून त्यातल्या 2 मागण्या पूर्ण झाल्या असं तरी आमचा 22 मागण्यांसाठी हा लढा सुरूच राहील। पुन्हा एकदा आम्ही या सरकारचे आभार व्यक्त करतो। या सरकारने 22 मागण्यांसाठी देखील आमचा विचार करावा अशी आमची मागणी आहेत। यामध्ये संपादक आहेत, मालक आहेत, पत्रकार आहेत, त्यामध्ये आता सोशल मीडिया देखील पुढे जातो आहे। म्हणून अनेक जण आम्हाला त्यावेळेस सुद्धा प्रश्न केला होता का पत्रकारांची व्यथा अजून कुणालाच करता आली नाही, मात्र सोशल मीडिया आज जगा प्रत्येकाच्या मध्ये जातो आहे, त्यामध्ये पत्रकारांमध्ये देखील सोशल मीडियाचा देखील हे झाला पाहिजे, ही देखील आमच्या राज्य पत्रकार संघाची मागणी होती। म्हणून हे श्रेयवादाची लढाई नाही आहे, ही फक्त आम्हाला सर्व राज्यातील सर्व पत्रकारांना आणि खरं तर मी पहिल्यापासून म्हणतो ग्रामीण भागातील पत्रकारांना उभं राहण्यासाठी हे महामंडळ स्थापन झालेलं आहे। या महामंडळाच्या माध्यमातून माझे खरे ग्रामीण भागातील पत्रकारांना उभं राहण्याचं काम नक्कीच होईल असं मला आशा वाटतो। पुन्हा एकदा मी या राज्य सरकारचा आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना महायुती सरकारने केल्याचा आनंद पत्रकारांच्या वतीने फटाके फोडून व पेढे भरवून अकोले बसस्थानकासमोर साजरा करण्यात आला। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, हेमंत आवारी, विद्याचंद्र सातपुते, गणेश आवारी, भाऊसाहेब साळवे, संदीप दाताखिले, सचिन खरात, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाघचौरे, तालुका उपाध्यक्ष हरिभाऊ फापाळे, दत्ता जाधव आदी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे हक्क आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने आयोजित केलेली पत्रकार संवाद यात्रा अखेर यशस्वी ठरली। या यात्रेची सांगता नुकतीच मुंबई येथील मंत्रालयात झाली, ज्यामध्ये पत्रकारांच्या हितासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। महाराष्ट्र राज्य सरकारने पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली, ज्यामुळे या क्षेत्रातील लोकांना आर्थिक स्थैर्य लाभेल।